डीबीएफ दयानंद कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर मध्ये चार नवीन पदव्युत्तर वर्गास मान्यता मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती प्राचार्य डॉक्टर व्ही पी उबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोनच दिवसापूर्वी दयानंद महाविद्यालयाला या वर्षीपासून चार पदव्युत्तर विभाग चालू करण्याची परवानगी दिली होती. जे विभाग आजपर्यंत सोलापूर विद्यापीठाच्या कार्यकक्षेत चालू नव्हते असे कोर्स सोलापुरातल्या मुलांसाठी, जिल्ह्यातल्या मुलांसाठी, बाहेरच्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यात एम एस सी मायक्रोबायोलॉजी, त्याचबरोबर एम एस सी फिजिक्स सॉलिड स्टेट, एम एस सी केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, त्यालाच आपण ब्लड केमिस्ट्री असं म्हणतो, त्याचबरोबर ती अर्थव्यवस्थेशी निगडीत इकॉनॉमिक्स. महाविद्यालयाची आपल्याला सगळी परंपरा माहिती आहे, महाविद्यालय बदलतं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आपण त्याच्याबद्दल खूप सहकार्य केलं आणि ह्याबरोबर बदलत्या महाविद्यालयाला काळाशी सुसंगत असणारे विद्यार्थ्यांना गरजेचे असणारे आपल्या विद्यापीठाच्या क्षेत्रातील मुलं बाहेर जाऊन शिकू नये याच्यासाठी महाविद्यालयात संस्थेचं आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे आणि विद्यापीठ महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यात आपल्याला चार कोर्स मिळालेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ती सुविधा आपल्या महाविद्यालयात मिळण्याची या पत्रकार परिषदेला भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आर एन मुळीक, डॉक्टर डी जी कदम, डॉक्टर एस के चव्हाण, डॉक्टर बी एच दामजी व डॉक्टर जी ए शहाणे आदींची उपस्थिती होती.